न्यूझीमध्ये आपले स्वागत. आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून द ट्रिनिटी ग्रुपच्या वतीने पुण्यात महायुष जागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आयुर्वेदाचे महत्व सांगताना आमदार कुलकर्णी यांनी आयुर्वेदाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले. जे आपण म्हणतो की कॅन्सर हा आता इतकं पर्सेंटेज वाढत चाललंय स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या कॅन्सरचं त्याची कारण काही असते, पण उपाय करत असताना ऍलोपॅथीकडे किमोथेरपी आपण करतो जी की अपरिहार्य सुद्धा असू शकते, पण किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते कंट्रोल करण्याचं काम कोण करत असेल ते आम्ही. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास द ट्रिनिटी ग्रुपचे प्रमुख जोसेफ डायस, MCIM चे अध्यक्ष आशुतोष गुप्ता, नस्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, नस्याचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर सुकुमार सरदेशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. द ट्रिनिटी ग्रुपच्या वतीने महायुष जागृती यात्राचे आयोजन 12 जानेवारी ते 15 जानेवारी 2018 पर्यंत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे केले होते. यामध्ये आयुष, हर्बल, सेंद्रिय, नैसर्गिक, ॲग्रोफूड, स्वदेशी आदी वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. संधिवात, त्वचा, घसा, केसगळती, पित्त, काबीळ, खरूज, जुलाब, कोंडा आदी समस्यांवर आयुर्वेद कशाप्रकारे उपयोगी आहे, तसेच कोरफड, कापूर, हिंग, काळी मिरी, हळद, आवळा, पिंपळी, कॉफी, वाळा, अडुळसा, ब्राह्मी आदींचा आयुर्वेदिक औषधे म्हणून कसा उपयोग होतो, यासोबत आयुर्वेदिक संस्थांकडून ठेवण्यात आलेली आयुर्वेदिक औषधे यांची माहिती यामध्ये देण्यात आली. नस्याचे विद्यार्थी, आयुर्वेदिक डॉक्टर, आरोग्य संस्था यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. या प्रदर्शनामध्ये उत्पादनाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या विशेषतज्ञांचे व्याख्यान, प्रात्यक्षिके, 100 पेक्षा अधिक ब्रँडचे प्रदर्शन, आरोग्य सौंदर्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या महायुष जागृती यात्रेच्या आयोजना संदर्भात द ट्रिनिटी ग्रुपचे प्रमुख जोसेफ डायस यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला. यहाँ पे ये एग्जिबिशन ऑर्गेनाइज करने का मतलब इसलिए था कि पुणे महाराष्ट्र में नहीं, ऑल ओवर इंडिया में आयुर्वेदिक कैपिटल के हिसाब से जाना जाता है, और इसलिए पुणे में जो एक्टिविटीज़ होता है आयुर्वेद के तरफ, नॉट ओनली आयुर्वेद, यूनानी बोलो, होम्योपैथी बोलो, अल्टरनेटिव मेडिसिन, इंडियन मेडिसिनल सिस्टम्स जिसे हम बोलते हैं, उसका बढ़ावा पुणे में बहुत है, और इसलिए इट इज़ नेचुरल दैट वी कम टू पुणे, और पुणे में हम एक ऐसा इतना बड़ा एग्जीबिशन करें. आयुर्वेदा का जो पॉपुलैरिटी है वो आज के तारीख में बहुत बड़ा है, सिर्फ इसलिए क्योंकि जो एलोपैथिक सिस्टम्स या दूसरे पैथिक के जो सिस्टम्स है वो आज के जो लाइफस्टाइल डिजीज़ है या लाइफस्टाइल कंडीशंस जो है उसको ये संभाल नहीं सकते, उसका एक इलाज नहीं होता है, और इसलिए और जो भी इलाज होता है उसका बहुत साइड इफ़ेक्ट्स होता है, नेचुरल कुछ है नहीं और केमिकल बेस्ड है जिसका अदर पोल्यूशन और दूसरे तकलीफ़ें भी होती है, तो इसलिए आयुर्वेदा हैज़ ग्रेट स्कोप फॉर द फ्यूचर. ओल्ड जनरेशन एंड न्यू जनरेशन में फ़र्क इतना ही है कि सभी लोगों को अपना सेहत, अपना हेल्थ का बहुत ख्याल है, और वेदर इट इज़ ओल्ड और न्यू जनरेशन, जो नेचुरल का जो एडवांटेजेस है वो बहुत ज़्यादा है, नेचुरल ट्रीटमेंट का जो एडवांटेजेस है, होम रेमेडीज़ का जो एडवांटेजेस है, इसलिए दैट इज़ द लिंक एंड द ब्रिज बिटवीन द ओल्ड जनरेशन एंड द न्यू जनरेशन. दीज एग्जिबिशन आयुर्वेदा हैज़ बीन टेकन ओवर थ्रू आउट द वर्ल्ड, नॉट जस्ट इन इंडिया. वी हैव बीन ऑर्गेनाइजिंग दीज एग्जिबिशन्स नॉट इन इंडिया बट ऑल्सो आउटसाइड इंडिया, डिफरेंट पार्ट्स ऑफ द कंट्री. या हम गए महीने में श्रीलंका में गए थे यही एग्जिबिशन लेके. तो आयुर्वेदा का जो प्रसारण होता है, जो पब्लिसिटी जो होता है, जो प्रोपोगेशन जो होता है, एक मिशन के तरफ से लेके हम लोग इसका कैंपेनिंग कर रहे हैं. हमने बहुत सारे जगह पे किए, दिल्ली में किए, बम्बई में किए, गोवा में किए, बेंगलोर में किए, बहुत ऑल ओवर इंडिया. सिटीजन्स गेट टू नो चीप, इफेक्टिव, नॉट जस्ट चीप बट ऑल्सो इफेक्टिव, असरदार, लॉन्ग टर्म, रूट से, जड़ से ट्रीटमेंट. इट दीज आर द एडवांटेजेस ऑफ आयुर्वेदा एंड रिलेटेड ऑल्टरनेटिव मेडिसिन्स. बेसिकली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण आयुर्वेदाचा विचार करतो
त्यावेळेला लोकांपर्यंत, सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत आयुर्वेद पोहोचवणं, विद्यार्थ्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचवणं आणि साधारणपणे सगळ्या सर्व स्तरापर्यंत आयुर्वेद पोहोचवणं हा ह्या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आयुर्वेद हा लोकांपर्यंत, जनसामान्यापर्यंत जर पोहोचवायचा असेल तर त्या आयुर्वेदातल्या खाचाखोचा छोट्या छोट्या ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मग आयुर्वेदातली औषधं असतील किंवा आयुर्वेदामध्ये असणारे उपचार असतील, आयुर्वेदाविषयीचे समज असतील, गैरसमज असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवल्या तर लोक त्याला अंगीकारतील आणि जर लोकांनी त्याला अंगीकारलं तरच जाऊन आयुर्वेदाची खरी प्रगती होईल आणि म्हणून हा त्याच्या मागचं ठेवलेला उद्दिष्ट आहे. काय होतं, आपण गेल्या काही शतकांचा दशकांचा जर विचार केला तर खूप शतकांपूर्वी आयुर्वेद हा खूप चांगला पद्धतीनं ह्या देशाची पहिली पॅथी, आरोग्याला सांभाळणारी पहिली फळी म्हणून आयुर्वेद काम करत होता. पण आज जर आपण विचार केला तर गेल्या काही दशकांमध्ये बाह्य विचारांचा आपल्यावरती जो पगडा बसलेला आहे त्याच्यामुळे आपण खूप वेगळ्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेलो. म्हणजे मग आपल्या डेली जीवनातले असणारे फास्ट फूड्स असतील किंवा आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या झालेल्या नंतरच्या चेंजेस असतील, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं आरोग्य एका पद्धतीनं धोक्यामध्ये यायला लागलेलं आहे. मग ते प्रदूषणापासून सगळ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळं काही पिढ्या, म्हणजे 4 पिढ्या 5 पिढ्यांपूर्वीच्या माणसं ही भारतातली खूप आरोग्य, म्हणजे त्यांचं आरोग्यमय होतं आयुष्य सगळं, आणि गेल्या काही पिढ्यांमध्ये त्याचा अनारोग्य खूप वाढीला लागलेलं आहे. नवीन पिढीमध्ये त्या आयुर्वेदाची जर जागरूकता आली तर त्या त्या लोकांना आपण चांगल्या पद्धतीचा आरोग्य देऊ शकतो आणि ते देण्यासाठी आयुर्वेदाचाच उपयोग होणार आहे. ही जागरूकता जी आहे आता ही परदेशामध्ये सुद्धा किंवा ज्या ठिकाणाहून मॉडर्न सायन्स आपण ज्याला म्हणतो ते ज्या ठिकाणाहून आलं, आज ते लोकसुद्धा आयुर्वेदाला अंगीकारत आहेत आणि त्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे आपल्याला जर आपल्याच देशामध्ये आपण हा चांगल्या पद्धतीनं ह्याची सांगड घातली तर नवीन पिढी त्याच्यामधून जागरूक होईल आणि ऑब्व्हियसली नवीन पिढीचा जो आयुर्वेद आहे त्याच्यावरचा विश्वास वाढून नवीन पिढी आयुर्वेदाला जास्त फेवरमध्ये जाईल आणि सगळ्या येणाऱ्या नव्या पिढ्यांचं आरोग्य चांगलं होईल. मी आत्ता जसं म्हटलं की ह्या समजा आता या ठिकाणी पुण्यातल्या 6-7 कॉलेजेसमधून विद्यार्थी आलेले आहेत, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमधून विद्यार्थी आलेले आहेत. जनसामान्यांसाठी हा आजचा कार्यक्रम ओपन ठेवलेला आहे, याला कुठली फीज नाही आहे. त्यामुळे हे लोक इथे येतील, या ठिकाणी असणाऱ्या औषधांचा प्रदर्शन बघतील. त्यानंतर इथे जसं आपण बघतोय की काही वनस्पतींचंही प्रेझेंटेशन आपण ठेवलेलं आहे, डिस्प्ले ठेवलेला आहे. त्याच्यामधून कोणत्या वनस्पती घरामध्ये लावता येऊ शकतात, कोणत्या वनस्पती कोणत्या आजारासाठी उपयोगी पडतात, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येतं. अशा खूप सगळे उद्दिष्ट इथं ठेवलेली आहेत. मग वेगवेगळ्या आजारांविषयीचं नॉलेज दिलेलं आहे, वेगवेगळ्या वनस्पतींविषयीचं नॉलेज इथं आपण शेअर केलेलं आहे आणि हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर अर्थातच आयुर्वेदाच्या आणि सामान्य लोकांच्यासाठी ते सगळ्यांना उपयोगी पडणार आहे.